नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हेल, द स्पिरिट टू केअर, वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता, प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीजवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना विधानसभेवर भाजपाने दावा केल्यानंतर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे देखील आक्रमक झाले आहेत. जालन्याची जागा भाजपाला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी आता अर्जुन खोतकर यांनी केली आहे. जालना विधानसभेवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दावा केलाय. जालना विधानसभा ही महायुतीत शिवसेनेची जागा असून या ठिकाणी भाजपाने आता दावा केलाय. या दाव्यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला जर जालन्याची जागा पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी खोतकर यांनी केली आहे. दरम्यान आता जालन्याच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वागत आहे त्यांच्या दाव्याचं. खुशालपणे त्यांनी ही जागा मागावी, परंतु परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे आणि त्यांना जागा हवी असेल तर निश्चितपणे त्यांनी घ्यावी, लढावं. मग आम्हाला भोकरदन द्यावी, बदनापूर द्यावं, आम्ही जागा ते म्हणत असेल तर वरच्या पातळीवर जर विचार झाला असेल तर त्यांनी सांगावं, मांडावं बैठकीमध्ये. पण हे स्वतः सांगतात का अजून कोणी यांना सांगायला लावतं किंवा वरच्या पातळीवर हे होतं याचा शहनिशा आम्हाला करावं लागेल. ठीक आहे, आम्ही भोकरदन आणि बदनापूरला तयार होत, आम्हाला त्या जागा द्याव्या. बर, आणि जालन्याची जागा भाजपला सुटली तुम्ही भोकरदन लढणार नाही? त्यांना भाजपला पाहिजे असेल तर वर्षा पातळीवरून त्यांनी काय घ्यायची ती घ्या, पण आमची मागणी राहील मग आम्हाला भोकरदन आणि बदनापूर द्यावी. जालना तालुक्यातील नेर येथील श्री वटेश्वर मंदिरात आज अभिषेक करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना जास्तीत जास्त पदके मिळावेत यासाठी हा अभिषेक करण्यात आला आहे. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नेर येथील श्री वटेश्वर महाराज महादेव मंदिरात शिवशंकराची पूजा करण्यात आली. भारतीय ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू गेले आहेत त्यांनी जास्तीत जास्त पदक जिंकावे याकरिता अभिषेक करण्यात आलाय. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम उफाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज पहिला श्रावण सोमवार असल्याने आज हा अभिषेक करण्यात आलाय. उद्या जालन्यात निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे. तर मनोज जरांगे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी दिलं आहे. उद्या जालना येथे निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा उद्या जालन्यात दाखल होणार आहे. या आरक्षण बचाव यात्रेत ओबीसी समाजाने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान देखील वाघमारे यांनी मनोज जरांगे यांना दिलंय. राज ठाकरे यांच्या सभेत ऐकण्यासाठी खूप गर्दी असते, मात्र त्याचे कधी मतात परिवर्तन होत नाही असं म्हणत वाघमारे यांनी टोला लागवलाय. शरद पवार यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग आहे का हे पाहणं महत्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरे यांच्या प्रश्नाला वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश
उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे, त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही, परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसींच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसींचा आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं, जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला 340व्या कलमामध्ये ओबीसींसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला 1993-94 व्ही पी सिंगाच्या माध्यमातून, तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं, ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या 3-13 जून रोजी आम्ही, मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण आके, आम्ही दोघंजणं अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसलो, सलग 10 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणावेळीसुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथं येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसींचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे. त्यांनी कुणालाही विरोध केला नाही, परंतु ओबीसींच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली. त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आता 8-10 दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे. ती यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे. त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी, त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतोय. स्वस्त धान्य दुकानदारांनी आज जालना तहसील कार्यालयात ई पॉस मशीन परत करत आंदोलन केलंय. मात्र यावेळी तहसीलदार छाया पवार यांनी मशीन परत न घेता फक्त निवेदन स्वीकारल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आज तहसील कार्यालयात ई पॉस मशीन शासनाकडे जमा करत आंदोलन केलं आहे. यामध्ये जालना तालुक्यातील देखील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी तहसील ई पॉस मशीन शासनाकडे जमा करत आंदोलन करण्यात आलं आहे. परंतु तहसीलदार छाया पवार यांनी ई पॉस मशीन जमा न करता निवेदन स्वीकारलं आहे. यावेळी सचिव महाराष्ट्र राज्य महासंघ विजयकुमार बाबूलालजी पंडित, शहर अध्यक्ष मनित कक्कड, तालुका अध्यक्ष प्रभाकर डोंगरे, तालुका सचिव नितीन श्रीसुंदर, शहर सचिव संकेत पाटील, पिंटू कक्कड, जालना तालुका विभाग सर्व पदाधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बरेच वर्षापासून मागणी होती की कालबाह्य झालेल्या 2G मशीन बदलून 4G मशीन देण्यात याव्या. शासनाची न त्याची दखल घेत 4G मशीन उपलब्ध करून दिल्या, परंतु जेव्हापासून 4G मशीन उपलब्ध झालेल्या आहे तेव्हापासून सर्व्हरचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याच्यामुळं दिवसोदिवस स्वस्त धान्य दुकानदाराचे व शिधापत्रिका धारकाचे वाद होत आहे. शासनानं 30 जुलैपर्यंत मुदत दिली होती की सर्व्हर व्यवस्थित परत सुरू होईल, परंतु त्याच्यानंतरही सर्व्हर व्यवस्थित परत सुरू झालेले नाही. शासनानं त्याच्यानंतर GR काढला की ऑफलाईन पद्धत येणं वाटप करावे. ऑफलाईनमध्ये पण त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती ठेवलेली आहे, IMPTS पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे. ह्या सर्व ग्राहक आणि दुकानदाराकरता खूप त्रासदायक बाबी आहे. त्याच्याकरता आज तहसीलदार मॅडमतर्फे आज निवेदन देण्यात आलेले आहे की स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरतीच धान्य ऑफलाईन वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी. व बरेच दिवसापासून दुकानदार संघटनेची मागणी आहे की कमिशन कमीत कमी 300 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावे. त्याच्यानंतर आता हे इथून पुढे सण साजरे होणार आहे तर प्रत्येक योजनेचा वेगवेगळा थंब न घेता एकाच थंबवर प्रत्येक धान्याचं पावती निघायली पाहिजे अशी व्यवस्था सरकारकडून करण्याची अशी अपेक्षा आम्ही स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक जबाबदारी EKYC करण्याची प्रक्रियाही स्वस्त धान्य दुकानावर देण्यात आलेली आहे. तर दुकानदारामार्फत अशी मागणी आहे की प्रति व्यक्ती 50 रुपये मानधन स्वस्त धान्य दुकानदाराला व शासनातर्फे किंवा ग्राहकातर्फे घेण्यात यावं याची परवानगी देण्यात यावी. त्याच्याकरता तहसीलदारमार्फत माननीय प्रधान सचिव यांना आज निवेदन देण्यात आलेले आहे.
ऑफलाईन धान्य वाटप करा असं तर तुम्हाला सांगितलेलं आज काय मशीन वगैरे जमा केले आज ऑफलाईन वाटप संदर्भामध्ये त्यांनी असं जी आर काढलेलं आहे की शासकीय कर्मचारी यांच्या निगराणीखाली व आय एम पी डी एस पोर्टलवर जाऊनच धान्य वाटप करायचं आहे. खरं तर आय एम पी डी एस पोर्टलवर जाण्यापेक्षा मग ऑनलाईन पद्धतीनंच वितरण केलेलं दुकानदार करता सोयीस्कर राहणार आहे. आमची स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची इतकीच मागणी आहे जोपर्यंत सर्व्हर व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत दुकानदाराच्या स्तरावरच धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी. आज ॲक्च्युअलमध्ये मशीन आम्ही सर्व स्वस्त धान्य दुकानदाराने मशीन जमा केलेले आहे परंतु त्यांनी मशीन तर जमा केलेलं नाही फक्त निवेदन तहसीलदार यांनी घेतलेले आहे. पुढचं निवेदन आता असंच आहे की समजा बाबा 2-3 दिवसामध्ये जर ऑफलाईनची परवानगी नाही भेटली तर मग पूर्ण धान्य वितरण बंदच ठेवण्यात येईल याच्याकरता संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहे. काय नाव? मी मनित कक्कड, शहराध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, जालना शहर. ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये मुस्लिमांचा फायदा होत आहे हे यांचं दुखणं असून मी कधी म्हणालो मराठ्यांचं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करा अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. SC BC 10% आरक्षण मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात कुठेही गुलाल उधळला नाही. 10% आरक्षण मराठ्यांना मान्य नाही. ईडब्ल्यूएस रद्द करून मराठ्यांचं सरकारने वाटोळं केलं असं देखील जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगेंमुळे मराठ्यांचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्याने त्यात मुस्लिम समाजाचा फायदा होत असल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील, EWS आरक्षण तुमच्यामुळे गेलं, मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालं असा आरोप तुमच्यावर होतोय. मुस्लिम समाजाचा फायदा झाला जरांगे पाटलामुळे असा देखील आरोप होतो. ते दुख नाही त्यांचं, हे दुखणं नाही त्यांचं, त्यांचं ते दुख नाही. मुस्लिमाचा फायदा होतो हे दुख नाही. आम्ही कधी म्हणलो EWS रद्द करा? आम्ही कधी म्हणलो तुम्हाला 10% SC BC द्या? कधी म्हणलो? मराठ्यांना ओळखून चुकलेलं आहे हे आरोप करायलेत माझ्यावर म्हणून. कारण 10% आरक्षण दिलं त्या दिवशी त्यांचं असं म्हणणं होतं. 13% आरक्षण दिलं तर त्यावेळी जसा गुलाल उधळला होता तसा 10% दिलं तर असा गुलाल उधळ. महाराष्ट्रात एकही मराठ्यानं 10% आरक्षण दिल्यावर गुलाल उधळला नाही. मराठ्यांची ज्यावेळेस अधिसूचना निघाली सगळ्या स्वारीची त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला होता. हे 10% आरक्षण दिलं तेव्हा गुलाल नाही उधळला मराठ्यांनी, याचा अर्थ असा होतो 10% मराठ्यांना मान्य नाही, ते टिकणार नाही. मग तुम्ही 10% फायदा मराठ्यांना होऊ दिला नाही आणि EWS रद्द करून तिथं मराठ्याचं वाटोळ तुम्हीच केलं. EWS रद्द तुम्हीच केलं ते 10% देऊ. तुम्ही ते 10% दिलं नसतं EWS सुरू राहिलं असतं. तुम्हाला 10% द्यायची सांगितलं कुणी? कुणाची मागणी ही? कुणी द्यायची सांगितलं तुम्हाला? म्हणजे वाटोळ तुम्हीच करणार. आता हे झाकायचे पाप देवेंद्र फडणवीसांना, म्हणून हे मराठ्यांच्या भांडणं करायला टोळ्या पडले. ते छगन भुजबळ ते येड सगळ्या धुण्याचं. आता ते नवीन एक उकरून काढे कोण गोंड्या का काय कुठून आणला येऊ? बिगर शेरीचा गोंड्या देऊ. ते बघा समुद्राच्या कडेनं असेल त्या पाण्या गोळा करायला, ते गोंड्या का खोंड्या कोणी देऊ? आता एक डाकू माकू आणला देऊ, दुसरा एक दही भांडीवाला. हे कुठं बी नाही काय हे केर कचऱ्यातून कुत्रे मुत्र्यावर छत्र्या निघाल्या तसे कुंकुण निघायला लागले. अरे मराठीची आहेत का मना सुद्धा लाज वाटायला लागली. मी म्हणतोय का मी तुम्हाला नाव ठेवत नाही, मी 50 वेळेस सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगितलं, शिंदे साहेबाला सांगितलं, बाबा मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका, आम्ही आमच्या घरी झोपतो. मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत यांना आरक्षण द्यायचं नाही. एक कोण म्हणतात बोलू नको. आता बोलत कसं कोणाला असतो माणूस? एखाद्या गावचा सरपंच आहे, त्याने काम नाही केल्यावर त्यालाच बोलणार ना का? माझी सरपंचाला जाऊन बोलत आहेत लोक. आता सध्या सरपंच तुम्ही आहेत मुंबईत, तुम्हालाच बोलणार ना. आता तुम्ही कोणाचे सदस्य फोडायचं ते मुख्यमंत्री होते तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही ना. तुम्ही महायुतीला बोलायचं का नाही बोलायचं, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना बोलायचं का नाही, ते तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे का? ते तुम्हाला येत नाही त्याला आम्ही काय करावं? तुम्ही आमच्यावर का ढकलायला? तुम्हाला म्हणजे हे द्यायचं नाही आहे. तुम्हाला मराठीवर अन्याय करायचा जसा तुम्ही धनगरावर केला तसा. धनगराला तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये येऊ, 10 वर्ष झालं, धनगराकडे डुकून सुद्धा बघा ना. यांना तसं मराठ्यांना फसवायचं, पण मी असा निभार लागलो नाही यांना, यांना मॅनेज होत नाही. यांचं सगळ्यात मोठं दुखणं खरं ती आहे, मी यांना पैसे नाही फुटा नाही, मॅनेज व्हाय नाही, त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की आता सगळं हातातून गेलं आपल्या, मग लागा मागे यायचं, म्हणजे ते बिथरून गेले. मी पण पिसळत असतो, मग मी जवळ ऐकून घ्यायचं तोवर घेत असतो, मी बी पुरेत वाजवत असतो, आणि माझ्याजवळ हाय काय तुम्हाला भ्यायला? आणि त्याला माझी संपत्ती मराठा समाज, आणि ते कोणाच्याच बापाला संपत नाही ती संपत्ती मराठी. तुमच्या गोळ्या संपत्त्या पण मराठी संपू शकत नाही तुम्हाला. आणि तुम्ही काय करणार आमचं? आणि म्हणा मी इकडे येतो तिकडे येतो, काय आले तू इकडे? इकडे काही येऊन तिकडे येऊन तिकडेच राहाय काय आले तू? काय ते देवेंद्र फडणवीस आहे का? त्याने घेतला सगळा दिदारा करून सगळ्या पक्षाचा. आता ते डोळेच उघडे नाही वाटतं. आता आता नावच घेणार आहे विधानसभेत, बघतोच आता
आरक्षण द्यायचं सोडून दिलं आणि तिसऱ्याच चाळणं म्हणजे आमच्या आई बहीण आणलं, तुमच्या आणलं असतं तर तुम्हाला किती राग आला असता? म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही, वारे शहा नकुळी क्षत्रियाचा हे धर्म आहे का? त्या माता माऊलीच्या डोळ्यातलं रक्त पुसायचं, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं, तिला गोळ्या लागल्या आता काठेवर चालतात, किती म्हातारे माणसं दाखवू तुम्हाला अंतरवाली काठेवर चालणारे, ते नाही दिसत का? शहा नकुळी क्षत्रिय मराठ्याला देवेंद्र फडणवीस दिसतो जी 25 पोळ्या खातो दुधात चुरून, ज्याला दुःखच नाही त्याची बाजू तुम्ही म्हणत। म्हणजे मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणलो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणलात, एवढा फरक मराठ्याला कळत नाही का? दोन दिवसापासून भाजपला भाजपमधला मराठा सुद्धा बिथरलाय, आता त्यांना वाटतं चाय आली यांना मतदान करून मोठं केलं, आपल्याच विरोधात बोलायला लागले ते, म्हणून कारण की पोरग आपल्या जातीकडून बोलतो आणि हे नेत्याकडून बोलायला लागले, उगा चूक केले राव यांना मोठं करू, आणि ह्या मराठ्यांच्या भाजपमधले जेवढे आहेत ना आणि सगळ्याच पक्षातले राष्ट्रवादी फेष्टवादीतले हे सगळ्यातले हे मराठ्याने मतदान केलेलं वय भोय यांना, नाही यांना काय वय भोय फिबो यांना मान सन्मान मराठ्यांमुळे, आणि यांना आता आरक्षणाची गरज नाही, आता गरज आम्हाला आहे, तर आमच्या मुठक्यावर पाय द्यायला निघाली, त्यांना मराठ्यांचं बळच माहित नाही आणखीन काय आहे ती। श्रावणातील पहिला सोमवार येण्याचा 56 वर्षांनी योग आला आहे, त्यामुळे शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे। तब्बल 56 वर्षापूर्वी असा योग आला होता, त्यानंतर हा योग या वर्षी म्हणजे या श्रावण महिन्यात आला आहे। आज श्रावण सोमवार निमित्त शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी विविध धार्मिक पूजन अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। आज श्रावणाचा पहिला दिवस प्रतिपदा सहित द्वितीया, आज सोमवार श्रावण सोमवार आणि श्रावणाची सुरुवात हा योग 57 वर्षानंतर आलेला आहे। श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली, जेव्हा वाराची निर्मिती झाली तर प्रथम वार कोणाला द्यायचा? तो शिवाला। तो प्रथम वाराची सुरुवात आज श्रावणाची सुरुवात त्याच्यापासून झाली। श्रावणाच्या सोमवारी आज तांदूळाची शिवमूठ शिवाला वाहिल्या जाते, तांदूळ शिवाला वाहून धान्य वाहून शिवाला सांगितलं जातं की शिवा तू धान्याचा देवता आहे, ह्या धान्यातून तांदूळ मला दे, कारण प्रामुख्याने सात्विक अन्नामध्ये तांदूळ हे सर्वप्रथम येते, म्हणून तांदूळ आणि सात्विक अन्न हे खायला पौष्टिक असते, त्यामुळं सास शिवाला तांदूळ वाहून माझ्या मुलाबाळांना माझ्या परिवाराला माझ्या वंशाला तू उत्तम आरोग्य आयुष्य हे दे, माझं दुःख दारिद्र्य मिटव आणि माझ्या घरात धनधान्य वाढव अशी प्रार्थना केली जाते। शिवाची प्रार्थना ही श्रावणामध्ये महत्त्वाची आहे, ही प्रार्थना ब्रह्माने केली होती, ही प्रार्थना विष्णूने केली होती, ह्या ब्रह्माने प्रार्थना केल्यानंतर ब्रह्माला निर्मितीचं काम देण्यात आलं ते शिवाकडून, जो गॉड म्हणला जातो लॉर्ड म्हणला जातो, अनेक धर्म अनेक जाती पंत ज्या शिवाची पूजा करतात त्या शिवाची आराधना ह्या महिन्यात केली जाते। विष्णूला जे प्राप्त झालं पालनहाराचं ते पण श्रावणातच प्राप्त झालं, म्हणून श्रावणाला हा संन्यासाचा मास पण म्हणला जातो, उपासनेचा मास पण म्हणला जातो आणि प्राप्तीचा मास म्हणला जातो, म्हणून व्यक्ती संन्यासासारखे राहायचे, जो दाढी करत नाही कटिंग करत नाही उपवास करतो आणि शिवाला बेल अर्पण पूजा करतो रोजची नित्य पूजा करून आपल्या घरात दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसा होतो याची प्रार्थना करतो आणि धनधान्याची प्राप्ती करण्याची प्रार्थना करतो, त्याला हे सर्व प्राप्त होते। मनुष्य श्रावणामध्ये सर्व प्राप्त करतो। शिवाच्या ह्या श्रावणाचं महत्त्व अजून आहे, चातुर्मासात श्रावण येतो, दक्षिणायनात येतो। माझं नाव गणेश दिलीपराव गोळेगावकर। जालना शहरातील विविध रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे जालनेकर त्रस्त झाले आहे, त्यामुळे वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।
जालना शहर महानगरपालिका निर्माण झाली असली तरी जालना शहरातील अंतर्गत रस्ते मात्र अरुंद आहेत. अनेक ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यावर अतिक्रमणे करण्यात आल्याने रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य जालनाकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जालना शहर वाहतूक शाखा पोलिसांनी शहरात शिस्तबद्ध वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. तर शहरातील विविध चौकात टप्प्याटप्प्याने सिग्नल बसवण्यात येतील अशी माहिती जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे. तर शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, त्यामध्ये मोठे मोठे चौक असतील, शनी मंदिर, गांधी चमन अशा विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. त्याचबरोबर शहरात रोडची कामं सुद्धा चालू आहे. काय सांगाल सध्या सर? आम्ही नुकताच वाहतूक शाखेचा चार कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ही कोंडी होणार नाही या दृष्टीने आम्ही विविध प्रकारे कारवाई करणार आहोत. जसे की अस्तव्यस्त रिक्षा, ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई करणार आहोत आणि आम्ही ठिकठिकाणी आपल्या चौकामध्ये प्रत्येक आंबड चौकुली, मंठा चौकुली, औरंगाबाद चौकुली या ठिकाणी सिग्नल बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता नुकतंच आम्ही मंठा चौकुलीवर NGO एक सिग्नल बसवून घेतलेला आहे. तिथं बऱ्यापैकी आपण ट्रॅफिक सुरळीत केलेली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी रोडाचे काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक कोंडी होतेच, परंतु तिथंसुद्धा आपण पोलीस अंमलदार देऊन ती कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करू, सुरळीत करण्याचा प्रयत्न करू आपण. वाहतुकीची कोंडी होते, काय सांगाल या संदर्भात? या वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे कारण त्याच्यात काही शाळकरी मुलं असतात आणि त्याच्यानंतर वयोवृद्ध असतात आणि त्याच्यानंतर अपंग लोक असतात आणि यांना जाण्या येण्यासाठी फार त्रास होत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये गांधी चमन चमन, त्याच्यानंतर शनी मंदिर, त्याच्यानंतर पाणी बेस, त्याच्यानंतर उडपी, अशा प्रत्येक चौकामध्ये कोंडी वाहतुकीची कोंडी होत आहे आणि तरी पोलीस निरीक्षकांनी यांनी दुर्लक्ष करत आहे. तरी यांनी दुर्लक्ष न करता या ट्रॉफिकची व्यवस्था करण्यात यावी आणि प्रत्येकाची प्रत्येकाला जे आहे सुरळीत व्यवस्था झाली तर यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही, त्यासाठी तो पोलीस ट्रॅफिकनी याची व्यवस्था करण्यात यावी. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN News जालना. नमस्कार. बहुत छोटे आदमी है चाचू. डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध.
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ऍबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.